गुना शाखा यूनिट क्रमांक 4 को मिली गुप्त जानकारी के अनुसार वर्धमना परिसर में अवैध तरीके से गुटखा बिक्री कर रहे आरोपी मनोहर लाखनकर को छापामार कार्यवाही कर पुलिस द्वारा हिरासत में लिया गया है। क्राइम ब्रांच के यूनिट 4 द्वारा मिली जानकारी के अनुसार अवैध तरीके से गुटखा व तंबाकू जन पदार्थों की बिक्री कर रहा था, जिसे क्राइम ब्रांच के यूनिट 4 की टीम ने हिरासत में लिया है। आरोपी से कुल मिलाकर 70,000 का मुद्देमाल जब्त किया है। यामध्ये असं आहे की काल रात्री संध्याकाळी दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की वडधामना एरियामध्ये एका किराणा दुकानामध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विक्री करतो आहे आणि कायदेशीर गुटख्यावर बंदी आहे। असं असताना आम्ही त्या माहितीची खात्री केली। माहिती खात्री केल्यानंतर आम्हाला शुअर झालं की तो त्याच्या दुकानामध्ये माल आहे आणि तो विक्री करतो आहे। यावरून आम्ही आमची टीम सह त्या ठिकाणी रेड केलं। रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जवळपास 70,000 मुद्देमाल मिळालेला आहे, ज्यामध्ये तंबाखू पण आहे, रजनीगंधाचे म्हणजे पॅकेट्स आहेत आणि 6 पोते आम्हाला ते गुटखा मिळालेला आहे। त्यामध्ये आरोपी आहे मनोहर लाखनकर म्हणून आहे। हा बरेच अगोदरपासून हा धंदा करतो आहे आणि हा नेमका गुटखा कुठून आणतो आणि याचे काय सोर्स आहे आणि कोणाला जास्त मोठ्या प्रमाणात विकतो याचं काही नेटवर्क नागपूर शहरामध्ये आहे का, या सर्व दृष्टीने आपला पुढील तपास सुरू आहे। यामध्ये आम्ही फूड इन्स्पेक्टर सयाम एक्साईजचे त्यांचे पण मदत घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सध्या तरी आता 70,000 मुद्देमाल आतापर्यंत रिकवर केलेला आहे। यामध्ये यांनी जर आरोपीने जर परत आता काही माहिती दिली तर त्यानुसार पुढील कारवाई फूड इन्स्पेक्टर यांच्या माध्यमातून करण्यात येईल। आरोपीचे पूछताछ की जा रही है। आरोपी का नेटवर्क नागपूर शहर में फैला है। आरोपी गुटखा कहां से लाता है ये सारी छानबीन पुलिस कर रही है। ऐसी जानकारी क्राइम ब्रांच के PI अशोक मेश्राम द्वारा दी गई है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।